नमस्कार, मी निकिता वागदे. स्टारअपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. मानस अग्रोचे कामगार संपावर. आता बातम्या सविस्तररित्या. बेल्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेला मानस अग्रो अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हा साखर कारखाना माननीय गडकरी साहेबांचा असून येथील कामगार बेमुदत संपावर गेले. मानस कामगार युनियन कडून आज 2 ऑगस्ट पासून मानस अग्रो विरुद्ध संप पुकारलेला आहे. बाकीचे घरून जे येतात त्यांना परमानंट करतात आणि मागच्या 12 वर्षापासून दिल्ली युनिट काम करतात त्यांच्या मागून जे येतात त्यांना परमानंट म्हणजे मागून आपण ज्यांना अनुभव आहे त्या लोकांना स्फोटामध्ये चालू आहे. नेपाळ सरकारमुळे आपण त्यांच्यावर त्यांना निवेदनात म्हटले आहे की गेल्या 5 महिन्यापासून कामगारांचे पगार झाले नाही, त्यांच्यावर उपासमारीची पाडी आली असून मुलांचे शिक्षण, घरातील इतर खर्च कसा करावा असा प्रश्न त्यांच्या समोर पडला असून मानस अॅग्रोचे मानस कामगार युनियन गेट समोर येऊन धरणे आंदोलन केले. कामगार बोलत आहे, आम्ही डेली वेजेस मध्ये काम कार्यरत आहोत 12 वर्षापासून, परंतु आम्हाला कधी परमनंट केलेलं नाही, आमचा पीएम सुद्धा घटत नाही. आज 10-12 वर्ष झाले आमच्या उपासमारीची पाडी आली अशी किंवा 4-4 महिने पगार होत नाही आणि पगार होत नसल्यामुळे आम्हाला कर्ज काढून आमच्या घर संसाराचा गाडा चालवा लागते आणि ह्या प्रशासनाने आमची कधीच कदर केलेली नाही. आज केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचावा यासाठी आज या संपूर्ण कामगारांनी संप घेतलेला आहे. तरी पण आमची या प्रशासनाने आणि भारत सरकारने याची दखल घ्यावी आणि आम्हा कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही आपणासमोर विनंती करत आहे. कारण की आमच्यावर अशी उपासमारीची पाडी आली आहे की कमी पगारामध्ये आम्हाला काम करावं लागते, जेव्हा की आमचा अधिकार ज्या जितक्या वेतनात आहे तितकं वेतन आम्हाला मिळत नाही. कमी पगारात आम्ही काम करतो आणि 4-4 महिने होऊन जाते तरी आम्ही आम्हाला पगार मिळत नाही आणि आज आम्ही म्हणजे संकटात पडलो आहोत आणि त्याकरता आम्हाला प्रशासनाने मदत करायला पाहिजे. मदत काय, आमच्या हक्काचा पैसा आहे तो द्यायला पाहिजे असं मी ठामपणे मत मांडतो. आम्ही कामगाराच्या आणि आम्ही डेली वेजेसवाले कामगार आम्ही 10-12 वर्षापासून काम कार्यरत आहोत, इथं तरी पण यांनी कधी दखल घेतलेली नाही आणि आम्हाला परमनंट केलेलं नाही. आता असा कधी का नियम आहे का न्यायालयामध्ये मोदी साहेब सांगते का बा कामगाराच्या हक्काचं आम्ही वेतन देऊ हे देऊ ते देऊ, पण इथं काहीच या कारखान्यामध्ये काहीच असं होऊन नाही राहिलं. आम्ही आज संप मांडलेला आहे. तरी विनंती आहे आमची भारत सरकारना, माननीय श्री नितीनजी गडकरींना आणि माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना की आमचा आम्हाला हा कामगाराचा जो लढा आहे आज आम्ही लढवला, आम्हाला हक्क देण्यात यावं ही विनंती आहे. धन्यवाद. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये गेल्या 5 महिन्यांचा पगार करण्यात यावा, पगार प्रत्येक महिन्यांचा 10 तारखेपर्यंत करावा आणि गेल्या 10 ते 12 वर्षापासून काम करीत असलेले कामगारांना स्थायी करण्यात यावे. या मागण्या जोपर्यंत व्यवस्थापन मंजूर करणार नाही तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही असे मानस कामगार युनियनचे अध्यक्ष पंचमजी हेडाव आणि उपाध्यक्ष यशवंतजी डेकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना केले होते. युनिट 1 मध्ये मागच्या 3 महिन्यापासून पगार झालेला नाही आहे, त्यामुळे सर्वसामान्य जे कामगार आहे त्यांच्यामध्ये रोष इथे दिसून येत आहे. त्या संदर्भात यांनी कामबंद आंदोलन इथे सुरू केलं. त्याची नेमकं काय भूमिका आहे व त्यानंतर त्यांचा पुढचे कसे मार्ग निघणार आहे हे आपण त्यांचे अध्यक्ष पंचमजी यांच्याकडून जाणून घेऊ. आम्ही कामगारांच्या विषयी थकीत पेमेंट 3 महिन्याचे थकीत पेमेंट असल्यामुळे दिनांक 18/7/2019 प्रशासनाला आम्ही पत्र दिले. त्या पत्रामध्ये आमचे 3 विषय प्रामुख्याने होते. प्रथम विषय असा होता की 3 महिन्याचे थकीत पेमेंट 25 तारखेपर्यंत करण्यात यावे, 25 तारखेपर्यंत जर नाही केले तर 2 तारखेपर्यंत करण्यात यावे, 2 तारखेपर्यंत जर नाही केले तर आम्ही आंदोलन करू असा आम्ही सूचना वजा इशारा दिलेला होता पत्रामध्ये. त्यानंतर जानेवारी ते जून महिन्यापर्यंत एप्रिल, मे आणि जून या 4-5 महिन्याचे ओव्हरटाईम सुद्धा कामगारांचे थकलेले आहे. ते कामगार पेमेंट पण लेट होते आणि ओव्हरटाईम पण लेट होते. हे सर्व वेळेच्या आत व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना पत्रामध्ये हे पण नमूद केलेलं आहे.
आणि नियोजित पगार दर महिन्याला नियोजित पगार हा वेळेवर झाला पाहिजे. कमीत कमी प्रशासनाकडून आम्हाला तारीख निश्चित मिळाली पाहिजे. महिन्याच्या 1 ते 7 तारखेचं मिळालं पाहिजे. नाही जर मिळत असेल 7 तारखेला 7 ते 10 किंवा 10 ते 15 दोन तीन दिवस मागोपूड होऊ शकते. आम्ही सहकार्य प्रशासनाची करायला तयार आहोत, पण प्रशासनाची एक अडेल भूमिका असल्यामुळे त्या 2-3 महिन्याचे पेमेंटचे थकीत आहे याच्यातून मार्ग काढण्यासाठी आमची चर्चा 29 तारखेला झाली होती. 29 तारखेच्या चर्चेमध्ये मे महिन्याचा पगार हा 10 तारखेला करू आणि जून महिन्याचा पगार हा 20 ते 25 तारखेच्या दरम्यान करू असं ठरलं होतं. त्या ठरल्याप्रमाणे कामगाराला आम्ही तो विश्वास दिला आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून आजपर्यंत कामगार शांत होते. पण कालच्या शेवटच्या तारखेपर्यंत त्या विश्वासाला भंग झाला आणि ते मे महिन्याची तारीख ही 20 तारखेवर नेली आणि जून महिन्याची तारीख ही 28 तारखेवर नेली. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण होऊन सर्व कामगार आज इथे कामबंद आंदोलनासाठी तयार झाले. आणि आता यावेळी आमचे सोमवंशी साहेब प्लांट इन्चार्ज आहेत, ते आले, त्यांनी आपल्यावर आमच्या भावना कळवल्या आणि त्या भावनेच्या माध्यमातून त्यांनी आता असं सुचवलं की प्लस मायनस मागे पुढे कामगारायला सुद्धा यावं लागेल आणि प्रशासनाला सुद्धा आमची बाजू समजून घ्यावं लागेल. त्यांनी आमची बाजू समजून घेतली वर त्यांनी तसा फोन केला आणि त्या फोनच्या माध्यमातून आम्ही जे 10 तारीख म्हटली होती त्या 10 तारखेच्या ऐवजी 15 तारखेला तुमचा हा पगार मे महिन्याचा करण्यात येईल आणि 20 ते 25 च्या दरम्यान हा जून महिन्याचा पगार करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलं. त्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी त्यांनी लेखी पत्र ते आम्हाला देणार आहे आणि ते प्रशासन बोर्डवर पण लावणार आहे आणि या पत्राच्या माध्यमातून आम्ही कामगाराला सांगणार आहोत आपली बाजू त्यांनी समजून घेतली. कुठेतरी प्लस माइनस मार्ग काढून आपल्याला नियोजित वेळेवर आपले काम करावं लागेल असं आमच्या. आज हा जो प्रोजेक्ट आहे प्रथम पूर्ती कामगार युनियन म्हणून म्हणजे पूर्ती साखर कारखाना म्हणून हा इथे ओपन झाला. तेव्हा जवळपास 20 वर्ष झाली. त्या 20 वर्षापासून या प्लॅनचं प्रगती झाली. एका प्लॅनचे 10 प्लॅन झाले आणि 10 प्लॅनपासून 25 प्लॅन झाले. परंतु कर्मचाऱ्याचा जो प्रश्न आहे हा जो पोटाचा प्रश्न आहे की रेग्युलर पगार खूप सारा काही खूप मिळत नाही तो नेमका मिळतात आणि त्या नेमक्यामध्ये 3-3, 4-4 महिने जर पगार होत नसेल तर आमच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या कामगारांनी खायचं का? हा मोठा एक प्रश्न आहे. आणि वारंवार आम्ही हा कामगार युनियनच्या मार्फत आम्ही कामगार युनियन केली त्यामार्फत आम्ही यांच्यासोबत संघर्ष करत आहोत आणि यांना आमची मागणी मागत आहोत. मागणी मागून सुद्धा आम्हाला मिळत नाही. वास्तविकता आज 3-4 महिन्याचा पगार बॅलेन्स आहे आणि जे जे कर्मचारी आहे जे कामगार आहे त्यांचे मुलं बाळ आहे त्या मुलं बाळाच्या हिशोबानं आज ऍडमिशन जर करतो म्हटलं कॉन्व्हेंटमध्ये चांगलं शिक्षण जर घेतो म्हटलं तर चांगल्या शिक्षणासाठी सुद्धा आज पैसे नाही आहे. आज परिस्थिती बहुत बिकट आहे. आणि विषय जर घेतला तर हा कारखाना एक मोठ्या जबरदस्त व्यक्तीचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ते आमचे सुद्धा मालक आहे, आम्ही त्यांचं रिस्पेक्ट करतो. परंतु कुठेतरी आमच्या कामगाराच्या भावना मालकांनी समजून घ्यायला पाहिजे. जर समजून घेत नसेल तर आमच्या मालकाचंही म्हणणं आहे का नाही जर समजत नसेल तर रस्त्यावर उतरा, संघर्ष करा. आम्ही तोच निर्णय त्यांचा हुकूम म्हणून आज आम्ही संघर्ष करून राहिलो. आम्हा प्रशासनांना एवढीच विनंती आहे की आमचा दर महिन्याला रेग्युलर पगार आणि जो ओव्हरटाईम्स आहे जो ओव्हरटाईम्स रेग्युलर देण्यात यावा. जो काही बॅलेन्स आहे आता 7-8 महिन्याचा ओव्हरटाईम आहे तो बॅलेन्स ओव्हरटाईम करावा. तसेच डेली विजेची आहे, डेली विजेची आमची 23-33 लोक आहे त्या डेली विजेसला बाहेरचे लोक येतात, नवीन लोक परमनंट होतात. परंतु जे काही डेली विजेचे लोक आहे त्यांना सुद्धा परमनंट करा अशा आमच्या मागणी आहे. तरी प्रशासनानं आमचं हे ऐकून घ्यावं आणि आमच्या कामगाराच्या भावना समजून घ्याव्या आणि एक आम्हाला एक आपल्या मार्फत एक दिलासा द्यावा हीच आमची आपल्या कामगार युनियन मार्फत मी विनंती करतो. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज, स्टारचा वार.